पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेली अनेक दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह जनतेचे प्रचंड नुकसान झाले. द्राक्ष, ऊस, कापूस यासह सर्व फळबागांचे अतोनात नुकसान झाले होते. या आधीच महापुराने पिचलेल्या जनतेला पुन्हा अवकाळी पावसाने झोडपल्याने नुकसानीची गंभीर दखल घेत खासदार संजय काका पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा यांची आज दिल्ली येथे भेट घेऊन संपूर्ण नुकसानीची सविस्तर माहिती त्यांना दिली. सुमारे 15 मिनिटे झालेल्या या चर्चेमध्ये अमित शहा यांनी आता राज्यपालांकडून होत असलेली मदत ही एक सुरुवात आहे, निश्चितपणे केंद्र सरकार पश्चिम महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून नजीकच्या काळात भरीव मदत आपण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून न जाता शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे ही बाब ध्यानात ठेवून पुन्हा नेटाने उभे राहावे असे आवाहन खासदार संजय काका पाटील यांनी समस्त शेतकऱ्यांना केलं आहे. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.